नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मित्रांनो हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, एम पी एस सी मार्फत 3 सप्टेंबर 2021 नवीन अपडेट आलेलं आहे, जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर आपण नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे त्वरित तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत राहतील. तर बघा, प्रसिद्धीपत्रक म्हटलेलं आहे, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिस जी संयुक्त पूर्वपरीक्षा होती प्री एक्झाम, त्याचा निकालाबाबत आलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं दिनांक 27 मार्च 2021 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचा निकाल दिनांक 3 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. सदर पूर्वपरीक्षेत अर्थप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची बैठक क्रमांकाची यादी व गुणाची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रस्तुत पूर्वपरीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीने राहून पूर्वपरीक्षेचा निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेत प्रवेश दिला जाणार आहे. म्हणजे जे पास होतील त्यांना समोर मुख्य परीक्षा द्यावी लागेल. पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी विविध कालावधीत मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्थप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येईल. जे अर्ज करतील मुख्यचा आणि परीक्षा शुल्क भरतील त्यांनाच मुख्य परीक्षेचा देता येणार आहे. विचाराधीन परीक्षेच्या खेळाडूकरिता आरक्षित पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना क्रीडाविषयक दाव्यांची जे काही कागदपत्रांची वैधता तपासण्याच्या अधीन राहून मुख्य परीक्षेकरता किंवा तात्पुरता त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेचा निकाल विविध माननीय न्यायालयात माननीय न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आलेला आहे. प्रस्तुतपूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिकरित्या आयोगाकडून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS सुद्धा येणार आहे. तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती त्यावेळी उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाने विविध केलेल्या ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा केंद्र निवडून परीक्षा शुल्क सादर करणं जे आहे आवश्यक राहणार आहे. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. ते महत्त्वाचं आहे, तुम्हाला जेव्हा SMS येईल त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला परीक्षा केंद्र निवडून तुम्हाला फीसुद्धा सबमिट करायची आहे. तर एक महत्त्वाचं हे अपडेट होतं मित्रांनो. रिझल्ट लागलेला आहे, सर्वांना जे पास झालेलं त्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही चेक करून घ्या, डिस्क्रिप्शनला लिंकसुद्धा तुम्हाला मी शेअर केलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, काही तुम्हाला शंका असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.